सरणा छटप्या मरती धन्य तू माते आई काय करते? अहो माझी आई घरीच असते, माझी आई हाऊसवाईफ आहे।
वडिलांना पगार मिळतो, मुलांना पॉकेट मनी मिळतो, आईला काय मिळतं? अहो आईला कशाला काय दिलं पाहिजे? माझी आई घरीच असते, माझी आई हाऊसवाईफ आहे. वडील वयाच्या 60व्या वर्षी रिटायर होतात, पण आई श्वासाच्या शेवटपर्यंत आपल्यासाठी झटत असते. तरी सुद्धा माझी आई घरीच असते, माझी आई हाऊसवाईफ आहे. असं त्याच्या स्वामी विवेकानंदांना एक माणूस भेटला. त्या माणसाने विचारलं, जिथे बघाव जिथे बघाव तिथे आईची महती बापाची महती कोणी चालली असं का? जिथे बघाव तिथे आईची महती बापाची महती कोणी चालली असं का? त्यावर स्वामी त्याला म्हणाले, बाळा तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मी देतो, तुला एक काम करावं लागेल. तर तो म्हणाला, काय? तर स्वामी त्याला सांगितलं, समोर एक दगड पडलाय, तो दगड घ्यायचा, पोटाला बांधायचं, गावभर हिंडायचं आणि उद्या संध्याकाळी मला याच ठिकाणी याच वेळी येऊन भेटायचं. तर तो म्हणाला, उत्तर मिळणार? हो मिळणार. त्या माणसाने त्या आनंदाचा दगड उचलला, पोटाला बांधला आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याच ठिकाणी त्याच वेळी स्वामी येऊन पोहोचले, पण माणूस काही तिकडे आला नाही. असा एक दिवस आला, दोन दिवस आले, तीन दिवस आले, बघता बघता आठवडा झाला, पण तो माणूस काही तिकडे आला नाही. हो शेवटी स्वामी ठरला, आपण त्याच्या घरी जाऊया. म्हणून स्वामी थेट त्याच्या घरी पोहोचले. त्याला बघितलं, त्याला अथरूला खेळलेला, भयंकर ताप बंद दुखत होतं. स्वामी त्याला विचारलं, बाळा काय झालं रे? तर तो म्हणाला, त्या दिवशी तुम्ही पुरुषपणा करायला सांगितला, सगळं हे बोलायला बांध, गावभर हिर हिंडलो, दुसऱ्या दिवशी ताप यायला लागला, अंग दुखायला लागलं. तर तो म्हटला, ते सगळं सोडाव, त्या दिवशी तुम्हाला प्रश्न केला होता, त्या प्रश्नाकडे उत्तर द्या. तर स्वामी त्याला म्हणाले, कोणता प्रश्न? तर त्या माणसाने पुन्हा एकदा प्रश्न विचारला, जिथे बघाव जिथे बघाव तिथे आईची महती बापाची महती कोणी त्यांनी दिसत का? हो त्यावर स्वामी त्याला म्हणाले, कदाचित तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं असावं. तो म्हणाला, तुम्ही भेटला कसं आहे तर उत्तर मिळणार कसं? तर स्वामी त्याने पाहिलं, त्याच्याने बघून हसले आणि त्याला म्हणाले, बाळा बाळा तू एक दिवस सगळं मानलास, तुला एवढा त्रास झाला. तू एक दिवस सगळं मानलास, तुला एवढा त्रास झाला. तुझी आई तुझी आई तुला दोन भाई पोटावर घेऊन फिरते तेव्हा तिला किती त्रास होत असेल. म्हणून म्हटले, नऊ मासाचा कोळा तुझं कोटी वागविला, नऊ मासाचा कोळा तुझं कोटी वागविला, हा त्याचा पायाला नेत्रांचा दिवा केला, नेत्रांचा दिवा केला, नेत्रांचा दिवा केला. असं नाही ना, आमच्यासारख्या मुलांकडे त्याच्या प्रेयसीने आईचं हृदय मागितलं होतो, आणि आमच्यासारखा तो मुलगा आईकडे गेला सुद्धा आणि आईला म्हणाला, जर तुम्हाला तुझं हृदय दिलंच नाही तर माझी प्रेयसी माझ्यापासून लांब निघून जाईल. तर मुलाच्या आनंदापायी तिनं तिचं हृदय मुलाच्या हातात काढून दिलं. मुलगा ते हृदय घेऊन निघाला, हो जाता जाता पायाला ठेच लागली आणि खाली पडला.
त्यावेळेस त्या हृदयातून आवाजाला वाळा सावकार जरी तुला लागलं तर नाही ना, त्यावेळेस त्या आईची किंमत कळली होत्या मुलाला. अहो पण तेव्हा करून काय फायदा, तेव्हा आज ह्या ह्या रडायला रडायला लागला, पण तेव्हा आता आई कधीच निघून गेली होती. आणि असंच होत, आणि त्यावेळेस धाय पकडून लढतो आणि म्हणतो, एकदाच येग आई तुझ्या बाळासाठी, एकदाच येग आई तुझ्या बाळासाठी, दर्शनी मी गेलो तुझ रूप पाहण्यासाठी, तुझ रूप पाहण्यासाठी आई, तुझ रूप पाहण्यासाठी. Thank you.